नमस्कार, माझं नाव कल्याणी जितेंद्र बागुल। मी आत्ता 9वीत शिकते। माझ्या शाळेचे नाव डेकर सेंटर शाळा, शहर नाशिक। माझ्या विषयाचे नाव आहे देश म्हणजे काय। देश म्हणजे काय? एखादा लोकसमूह समान भाषा, वंश, इतिहासाने एकमेकांशी बांधिलकीने बांधलेला घटक म्हणजे देश होय। ज्या जन्मभूमीत आपला जन्म झाला, ज्या मातीत आपण लहानाचे मोठे झालो, जिथे खेड्यापासून ते राष्ट्रापर्यंत लोकांचा समूह आहे, त्याला देश असे म्हणतात। उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला। उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला। नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला। भारत या शब्दाचा अर्थ भा म्हणजे तेज, भारत म्हणजे ब्रह्ममान। लाखो करोडो भारतीयांच्या नसानसात आणि रक्ताच्या थेंबा थेंबात व त्यांचा जगण्याचा श्वास असलेला असा आमचा भारत। थोर सुपुत्रांच्या, वीरांच्या, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भारत भूमीला मी त्रिवार वंदन करते। मला अभिमान आहे की मी अशा पवित्र आराम भूमीत जन्म घेतला आहे। आपला भारत देश सुमारे 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत जगत होता। एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या आपल्या भारत देशाला कोणाची तरी दृष्ट लागली व विषमता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी या समृद्ध संपन्न देशाचीच वाट लागली। आपले भारतीय इंग्रजांच्या अत्याचारामुळे त्रस्त झाले होते। अनेक शूरवीरांनी या अत्याचाराविरोधात आवाज देखील उठवला। महात्मा गांधी, लाला लजपत राय, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल यासारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले। भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यासारख्या अनेक क्रांतीवीरांनी आपले प्राणाची आहुतीही दिली। सारे भारतीय एकजूट झाले व सत्याग्रह आंदोलनासारखी अनेक आंदोलने केली व अखेर इंग्रजांना भारत देश सोडावा लागला व 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। आपल्या भारताचा इतिहास पाहिला की आपले रोमरोम शहरते। ज्या महापुरुषांच्या त्यागामुळे ही भारत भूमी गुलामगिरीतून मुक्त झाली, त्या त्यागाची आपल्याला जाणीव आहे का? स्वातंत्र्यरूपी ज्या देशबांधवांनी आपल्या हाल अपेष्ट सहन केल्या, त्या हाल अपेष्टांची आपल्याला जाणीव आहे का? ज्या देशबांधवांनी यातना भोगून आपल्याला स्वातंत्र्यरूपी स्वर्ग दाखवला, त्या यातनाची आपल्याला जाणीव आहे का? पण आज गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अस्वच्छता पण असा मनात विचार येतो की यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले का? यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले का? तर नक्कीच नाही। गांधीजींनी चले जाऊचा नारा दिला तो इंग्रजांना पळवून लावण्यासाठी, पण आपल्याला हाच नारा द्यायचा आहे तो स्वच्छ कोरोनासारख्या विषाणूला, भ्रष्टाचाराला, गुन्हेगारीला पळवून लावण्यासाठी। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सुंभगर्जना करत लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते, पण आपल्याला हाच नारा द्यायचा आहे तो म्हणजे स्वच्छ व सुंदर देशात राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे आवाहन करत सुभाषचंद्र बोस यांनी लोकांना एकत्रित केले। पण आज आपल्याला भारत माता ही विनवणी करत आहे की तू मुझे स्वच्छ और सुंदर रखो, मैं तुम्हें निरोगी और सुखी रखूंगी। आपल्या 150 वर्षांपूर्वी ज्या भारतभूमी आपल्या देशवासियांना अर्थ विनवणी करत होती की मला या पारतंत्र्यातून, गुलामगिरीतून मुक्तता हवी आहे, आणि असंख्य भारत देशभक्तांनी ही भारत मातेची अर्थ विनवणी पूर्ण देखील केली। पण आता हीच भारत माता आपल्याला अर्थ विनवणी करत आहे की मला जातीभेदातून, प्रांतवादातून, भ्रष्टाचारातून, महिला अत्याचारातून, गुन्हेगारातून मुक्तता हवी। जेव्हा या सगळ्यातून आपला भारत देश मुक्त होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाला असे म्हणता येईल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विद्यार्थी दशेत आहोत, तर विद्यार्थ्यांनी देशासाठी काय करायला पाहिजे? बरं झालं सरकारने टिकटॉक, पबजी सारख्या ॲप्सवर बंदी आणली व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे आणि हेच विद्यार्थी पुढे जाऊन देशाचे भविष्य घडवतील। तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या देशाच्या उन्नतीसाठी नागरिकांचे कोणते योगदान महत्त्वाचे आहे? तर सर्वांनी एकजूट होऊन आपले सार्वभौमत्व टिकायला पाहिजे, आपल्या कार्याचे कर्तव्य प्रामाणिकपणे पाळले पाहिजे, तर आणि तरच भारत भूमीला आपला अभिमान वाटेल। स्वातंत्र्य जाता जाता तुम्हाला विचार होय सांगते। भारत भूमीच्या स्वातंत्र्याकरिता क्रांतिकारांनी दिले बलिदान। स्वच्छ देशी नाते बांधू, बनवू देशाच महान। कोरोनासारख्या विषाणूला पळवून लावू, वाढवू देशाची शान। कोरोनाला पळवून लावू, वाढवू देशाची शान, तर आणि तरच भारत भूमीला वाटेल आपला अभिमान। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।